अभाविपासून सुरू झालेला प्रवास, महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद, नंतर एक सक्षम विरोधी पक्षनेता आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. सिटीजनविलच्या मराठी आवृत्तीच्या विमोचन प्रसंगी मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात ज्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं ते श्री गौर गोपाल दासजी, त्याचप्रमाणे आशिष चव्हाणजी, आपले अतिशय आवडते खेळाडू अजिंक्य रहाणेजी, आमच्या सहकारी यशोमती ते ठाकूर, माझे दुसरे सहकारी प्रवीणजी दरेकर, या ठिकाणी राजकीयच नाही तर पाण्याच्या क्षेत्रात, जलसंधारणाच्या क्षेत्रात आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ज्यांनी एक मोठी क्रांती आणली ते अमरीशभाई पटेल, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर, या ठिकाणी समोर बसलेले ज्येष्ठ नेते आणि समाजातल्या विविध क्षेत्रातील सर्व ज्येष्ठगण, भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम सत्यजितचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन. हे सर्वांनी वाचावं अशा प्रकारचं हे पुस्तक त्यांनी या ठिकाणी अनुवादित केलं. आणि गॅव्हिन न्यूसम यांनी जे नवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगातनं सिटीजन एंगेजमेंट हे ते कशा प्रकारे करू शकले, त्यातनं सिटीजन विल काय, लोकांना काय हवंय हे देखील ते समजू शकले आणि लोकसहभागासहित जो विकास त्यांनी या ठिकाणी केला त्याची संपूर्ण गाथा याच्यामध्ये दिलेली आहे. मग असे जसं त्यांनी सांगितलं की गेमिंगच्या माध्यमातूनही सिटीजन विल कसं आपल्या समोर येऊ शकतं, या पुस्तकामध्ये एका चॅप्टरमध्ये दिलंय की त्यांच्या असं लक्षात आलं की अमेरिकेतली जी मुलं आहेत ही त्यांचे आई वडील एका आठवड्यामध्ये जेवढा वेळ काम करतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यांची मुलं स्क्रीनवर गेम्स खेळतात आणि ते गेम्स खेळताना त्याच्या जोडीला एकमेकाला SMS पाठवतात, एकमेकाशी संवाद करतात. आता ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती एकीकडे चिंताजनकही वाटू शकते पण त्याचवेळी त्यालाही एक संधी समजू. जर गेम्सच असे डेव्हलप केले की ज्यातनं सिटीजन एंगेजमेंट होऊ शकेल किंवा मुलांपर्यंत काही गोष्टी पोहोचवता येतील तर त्यातनं आपण कसं परिवर्तन घडवू शकतो, कारण कुठल्याही युगामध्ये त्या त्या युगाची मूल्य असतात आणि त्या त्या युगाची उपकरणं देखील असतात आणि त्या युगाची मूल्य आणि त्या युगाची उपकरणं ही जर आपण समजून घेतली नाही तर आपण कालबाह्य होतो. आणि म्हणून आजच्या या सगळ्या जगामध्ये ज्यावेळी आम्ही डिजिटल क्रांतीच्या युगात आहोत त्यावेळी त्या डिजिटल क्रांतीचा उपयोग हा आम्हाला लोकपरिवर्तनाकरता आणि विकासाकरता कसा करता येईल, शहरं चांगली करण्याकरता आणि प्रशासन चांगलं करण्याकरता कसं करता येईल, या संदर्भात अनेक गोष्टी या पुस्तकात मांडल्या गेल्या. एक महत्वाची गोष्ट जो प्रश्न मला देखील नेहमी पडायचा की आपण आज प्रशासनामध्ये वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करतो, सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपण आहोत, अनेक सजेशन्स त्याच्यावर येतात, अनेक गोष्टी त्याच्यावर सांगितल्या जातात, पण त्यातलं नेमकं काय स्वीकारायचं,
त्याही संदर्भात अतिशय चांगलं मार्गदर्शन हे आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण एक प्लॅटफॉर्म तयार केला होता आणि ज्याच्यावर लोकांना मते मांडता येत होती, लोकांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या समस्याही मांडता येत होत्या. आपले सरकार नावानं तो प्लॅटफॉर्म होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक त्याच्यावर समस्या मांडायचे, त्या समस्या आल्यानंतर त्या त्या लेवलच्या अधिकाऱ्यांकडे ते जायचे, तिथे जर काम झालं नाही तर ऑटोमॅटिक एस्कलेशन वरती त्याचं व्हायचं, असं करत करत मंत्रालयापर्यंत ते यायचं, अशी एक सिस्टीम आपण इन्व्हॉल्व्ह केली होती. या ज्या काही सगळ्या सिस्टीम्स आहेत या सिस्टीमच्या माध्यमातून लोकांना नेमकं काय हवंय हे देखील आपल्याला समजतं. आणि जसं या ठिकाणी या पुस्तकात सांगितलेलं आहे की अनेक वेळा या ओपन प्लॅटफॉर्म्सवर लोक एखाद्या गोष्टीला खूप नावं देखील ठेवतात, पण ती नावं ठेवल्यानंतर लोकांना काय नको आहे हे देखील आपल्याला समजतं. आणि एखादी गोष्ट आपल्याला, आपण एखादा निर्णय घेतो, एखादी गोष्ट बंद करतो, तर ती का बंद केली हे इतरांना देखील तो प्लॅटफॉर्म पाहून समजतं की इतके लोक जर या गोष्टीच्या विरोधात आहेत आणि त्यांना ती गोष्ट नको आहे तर ती गोष्ट करणं योग्य नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे अनेक सोल्युशन्स या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत. खरं म्हणजे सत्यजितला मी अनेक वर्षांपासून बघतोय. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असलो तरी राजकीय कार्यकर्त्यामध्ये जे एक वेगळेपण असतं ते वेगळेपण आपल्याला सत्यजितमध्ये पाहायला मिळतं. अनेक वेळा म्हणजे मगाशी आशिषजींना ही प्रश्न पडला की ते परदेशात का शिकायला गेले, पण आशिषजी शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये सगळे निर्णय जर राजकीय नेते घेत असतील तर ते राजकीय नेते जितके इन्फॉर्म्ड असतील, ते जेवढं प्रगल्भ असतील आणि ते जेवढी माहिती ठेवतील तेवढेच चांगले निर्णय होतील. आणि म्हणून अशा प्रकारचे नेते तयार होणं, राजकारणामध्ये जनतेत तर राहिलंच पाहिजे, कारण जनताच सर्वोपरी आहे, त्यातनंच आपल्याला एक कनेक्टिव्हिटी मिळते, आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. पण त्याचवेळी आपल्याला जे काही परिवर्तन आणायचं आहे, सामाजिक आर्थिक परिवर्तन आणायचं असेल तर त्याकरता आपली मतं असायला हवी, त्याकरता आपला व्यासंग असायला हवा, त्याकरता आपला अभ्यास असायला हवा. या सगळ्या गोष्टी ठेवून एक मोठी तरुणांची संघटना उभारण्याचं काम सत्यजितने केलं, म्हणून त्याचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण या पुस्तकामध्ये देखील आपल्याला किंवा या अनुवादामध्येही पाहायला मिळतं की जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, ते लोकांना समजलं पाहिजे. म्हणजे हे पुस्तक तर मी असं म्हणेल की सामान्य माणसापेक्षाही बाळासाहेब आपल्यासारख्या लोकांनी वाचण्यासारखं हे पुस्तक आहे की ज्यांना वारंवार अशा प्रकारे जबाबदाऱ्या मिळतात की ज्या जबाबदाऱ्या पार पाडताना लोकांकरता आपल्याला काम करावं लागतं, त्यावेळेसची एंगेजमेंट जी आहे ती कशा प्रकारे आपल्याला करता येईल. आणि म्हणून हे अतिशय चांगलं पुस्तक या ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे. खरं म्हणजे माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात. आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो. पण चांगली माणसं जमाच करायची असतात. पण मला असं वाटतं की शेवटी आज शहर विकासाचा विचार आपण करतोय आणि एक अत्यंत मूलभूत मुद्दा सत्यजितने या ठिकाणी मांडला. आपण जर जगाच्या विकासाचा विचार केला तर जगाच्या विकासामध्ये कुठलंही राष्ट्र अर्बनायझेशन थांबवू शकलं नाही, कुठलंही राष्ट्र मायग्रेशन थांबवू शकलं नाही. अर्बनायझेशन आणि मायग्रेशन हे सत्य आहे. ज्या राष्ट्रांनी ते लवकर स्वीकारलं ती राष्ट्र फार लवकर त्याचं नियमन करू शकली आणि सुसज्जितपणे त्या ठिकाणी त्याची मांडणी करू शकली. हे खरंच आहे की भारत हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा गावातच राहायचा,
आजही तो गावात आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे, पण त्याच वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एस्पिरेशन्स हे थांबवता येत नाही। प्रगतीने प्रत्येकाच्या स्वप्नाला पंख या ठिकाणी फुटत असतात आणि ते पंख फुटले की त्याला मायग्रेट व्हावंच लागतं। त्यामुळे त्या पंखांना बळ देण्याची व्यवस्था जर आपण उभी केली नाही तर अव्यवस्थित शहर तयार होतात। आणि विशेषतः आपल्या देशामध्ये आपण स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सगळ्यांचाच म्हणजे आम्ही देखील सुरुवातीला जेव्हा निवडून आलो त्या काळामध्ये सातत्याने आपला फोकस हा गावावर असला पाहिजे असा आपला विचार होता, तो योग्यही होता। आणि शहरीकरण होतंय म्हणजे काहीतरी चुकीचं होतंय, वाईट होतंय, अरे बापरे शहरीकरण होतंय, किती शहरं वाढताय अशी मानसिकता होती। आणि या सगळ्या मानसिकतेमुळे वी डिड नॉट मॅनेज अर्बनायझेशन, अर्बनायझेशन आपण मॅनेज केलं नाही। परिणाम काय झाला, गावातनं शहराकडे येणारा माणूस हा रोजगारा करता आला, हा शिक्षणा करता आला, हा लोकरंजना करता आला, हा सन्माना करता आला, पण आमच्या मनामध्ये होतं की त्याने गावातच राहिलं पाहिजे म्हणून आम्ही शहरात त्याची व्यवस्थाच केली नाही। आणि त्यामुळे आम्ही त्याला हाऊसिंग दिलं नाही, तो झोपडपट्टीत राहायला गेला। आम्ही त्याच्याकरता हेल्थकेअरच्या व्यवस्था उभ्या केल्या नाहीत, त्यामुळे तो आहे तशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राहायला लागला। आणि यातनं शहर ही अतिशय बकाल तयार झाली आणि आम्ही हे सगळं वाढत होतं त्यावेळीही याचा विचार करत नव्हतो। आपण म्हणालात ते खरं आहे की शहरांच्या बाजूला छोटी शहरं तयार होत आहेत, मुळातच जगाच्या अर्बनायझेशनच्या प्लॅनिंगमध्ये जर आपण बघितलं तर ज्यावेळी हे अर्बनायझेशन होतं त्यावेळी ते अरेस्ट करायचं असेल तर स्मॉल अर्बन सेंटर तयार करावी लागतात। जर नागपूरच्या बाजूचं वाडी हे 75 सालीच आपण डेव्हलप केलं असतं तर कमी लोक आले असते, किंवा एखाद्या शहराच्या आसपास जे अर्बन अग्लोमरेशन आहे या ठिकाणी जर आपण सुविधा दिल्या तर त्या ठिकाणी लोक थांबतात। शेवटी आज आपण किती विचार केला तरी आमचा जवळजवळ 60% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो, 60%। त्यामुळे तुम्ही अर्बनायझेशन रोखू शकत नाही पण तुम्ही सुसज्जित शहर तयार करू शकता। आज जगाने शहरांचं रेट्रोफिटिंग करून दाखवलंय, योग्य वेळी शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे याचं सोल्युशन आहे। आणि त्यासोबत आज जी तालुक्याची शहर आहेत या ठिकाणी आपण जर संधी उपलब्ध करून दिली, त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टींची व्यवस्था जर आपण उभी केली तर तालुक्याच्या शहरात लोक थांबतील, गरज असेल तर मोठ्या शहरामध्ये जिल्ह्याच्या शहरात येतील, अन्यथा तालुक्यापर्यंत आपलं अर्बनायझेशन हे थांबू शकेल। खूप पूर्वी मी एका प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या कोर्सवर नॉमिनेट झालो होतो आणि त्यावेळी आम्ही जर्मनीत तो कोर्स होता आणि जर्मनीतनं आम्ही फ्रान्समध्ये गेलो आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की फ्रान्समधली जी गावं तिथे तर शहरीकरण झालं, जी छोटी छोटी शहरं आहेत, ही फ्रान्समधली छोटी छोटी शहरं ही डेझर्टेड होती, लोक नव्हते तिथे। म्हणजे आपण जर बघितलं तर जी काही सीमा होती इकडे फ्रान्सची शहरं इकडे जर्मन शहरं, जर्मन शहरं व्हायब्रंट होती, 10,000 लोकसंख्येची 20,000 लोकसंख्येची व्हायब्रंट शहरं आणि फ्रान्समध्ये डेझर्टेड शहरं। तसं मी विचारलं तसं आमचे जे ट्रेनर होते त्यांनी मला सांगितलं की जर्मनीने योग्य वेळी एज्युकेशन असेल, एंटरटेनमेंट असेल, सगळी संधी ही डिसेंट्रलाइज केली, ती या छोट्या शहरापर्यंत आणली, फ्रान्स ते करू शकलं नाही आणि म्हणून सगळे लोक पॅरिसच्या बाजूला किंवा मोठ्या शहरांकडे चालले गेले। हेच आपल्याकडे आपल्याला होताना दिसतं की गावातले लोक हे मोठ्या प्रमाणात शहरात येतात। दुसरी गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यावी लागेल की आमच्या शेती क्षेत्रामध्ये आता महाराष्ट्राचा विचार केला तर 45% लोक शेतीवर अवलंबून आहेत, पण आमच्या शेतीची कॅपॅसिटीच नाही। शेती क्षेत्र 45% लोकांना या ठिकाणी रोजगार देऊ शकत नाही, आपण त्यांना तिथे अटकवण्याचा प्रयत्न केला तरी ते तिथे अटकू शकत नाही। त्यामुळे शेती क्षेत्र हे जितक्या लोकांना रोजगार देऊ शकतं त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत यांचा विचार आपण करून त्यांच्याकरता रोजगाराच्या संधी या स्मॉल अर्बन सेंटर्सला जोपर्यंत आपण करणार नाही आणि
शेतीचं जे क्षेत्र आहे त्याला सेवा क्षेत्राशी जोपर्यंत आम्ही जोडणार नाही तोपर्यंत आमची जी गावांची अवस्था आहे आणि आमच्या ज्या शेतकऱ्यांची शेतमजुरांची अवस्था आहे ही देखील आम्ही बदलू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की याचा विचार हा आता आपण करतो। मोठ्या प्रमाणात आज आपल्या देशामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसा खर्च करणं सुरू झालंय। केंद्र सरकारने गेल्या 8 वर्षांमध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवर जो पैसा दिलाय तो त्याची जर आपण एकूण टोटल काढली तर ती गेल्या 40 वर्षात आपण जे खर्च करू शकलो नाही ते 8 वर्षांमध्ये केंद्र सरकारने दिलेलं आहे। आणि आज छोट्यातल्या छोट्या शहराला देखील पिण्याचं पाणी, स्ट्रॉम वॉटर ड्रेन, सीवेज या बेसिक एम्युनिटीज या आता त्या ठिकाणी आपण तयार करतो। मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे। आज आपण मेट्रो सारखे प्रकल्प जे तयार करतो आहोत, आज मुंबई ते नवी मुंबई 22 किलोमीटरचा आपण ट्रान्स हार्बर लिंक तयार केल्याबरोबर त्याचा परिणाम काय आहे? त्याचा परिणाम आहे की एक तिसरी मुंबई आपण तयार करू शकतो जी या मुंबईपेक्षा मोठी आहे, ज्या ठिकाणी अधिक संधी आहे, ज्या ठिकाणी जागा आहे। आज आपण अनेक वेळा ऐकतो की बंगलोरकडे स्टार्टअप चालले आहेत, कोणी म्हणतात हैदराबादकडे चालले आहेत। आता ते किती खरं आहे सोडून द्या, पण जे गेले त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे की मुंबई इज अन अफोर्डेबल। मुंबईमध्ये इकोसिस्टम असली तरी मुंबईमध्ये बिझनेस करण्याकरता भाड्याने घर रेंटवर जागा घ्यायची असेल तर कुठल्या बिझनेसला परवडतच नाही। मग ते अशी जागा बघतात की ज्या ठिकाणी ते परवडतं आणि तिथे जातात। आणि म्हणून जर आम्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं किंवा खूप दूर कुठेतरी 40 किलोमीटरवर राहावं लागतं आणि लोकलनी जसं सत्यजितने सांगितलं 4-4 तास प्रवास करावा लागला, तर एखादा फ्रेश आमचा जो मुलगा आहे की जो आता नव्यानं टेक्नॉलॉजीमध्ये तयार झालेला आहे तो हे सहन करत नाही किंवा त्याला हे करण्याची याची इच्छा देखील नाही, त्यामुळे तो इज ऑफ लिव्हिंग पाहतो, कुठे लाईफ आहे हे पाहतो। आणि मग जिथे इज ऑफ लिव्हिंग आणि जिथे लाईफ मिळतं तिथे तो जातो। म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलण्याची गरज आहे। आज आपण मेट्रोचं काम ज्यावेळेस करतो किंवा एखादा कोस्टल रोड आपण तयार करतो यातनं इज ऑफ लिव्हिंग आपण तयार करतो। हे इज ऑफ लिव्हिंग आल्यानंतर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट ही आकृष्ट होते। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? टेक्नॉलॉजी नेव्हर डिस्क्रिमिनेट्स, ते डिस्क्रिमिनेट करत नाही। टेक्नॉलॉजी समोर पुरुष आहे की बाई आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, किंवा श्रीमंत आहे की गरीब आहे, या कुठली गोष्ट ती टेक्नॉलॉजी पाहत नाही। टेक्नॉलॉजी ही केवळ त्या ठिकाणी जो त्याचा यूज करतो त्याला ती सेवा देते। आणि म्हणून या टेक्नॉलॉजीने आज आपल्याला ही व्यवस्था उभी करून दिली आहे की ज्या व्यवस्थेमध्ये आपण मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करतो। आशिष चव्हाणजींनी सांगितलं ते अतिशय खरं आहे की जगाच्या पाठीवर ज्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शन आज होत आहे, भारतामध्ये जग आवाक आहे। म्हणजे आपण ज्यावेळी असं म्हणायचो की डिजिटली पेमेंट केलं पाहिजे तर अनेक लोक प्रश्न विचारायचे गावात कुठलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते कसं होईल, किंवा गरिबांनी कसं करायचं। पण आज गरीबातला गरीब माणूसही गुगल पे करतोय, आज गरीबातला गरीब माणूसही वेगवेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की डिजिटल टेक्नॉलॉजीने इतक्या मोठ्या प्रमाणात आज परिवर्तन या ठिकाणी घडवलेलं आहे। आणि 5G आल्यानंतर शेवटी आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगाच्या पाठीवर आता कोण पुढे जाणार आहे, तर ज्या ठिकाणी स्पीड ऑफ डेटा आहे आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल आहे, स्पीड ऑफ मोबिलिटी आहे, या दोन गोष्टी ज्या ठिकाणी आहे त्याच गोष्ट दोन ठिकाणी त्या दोन गोष्टी जिथे असतील तोच समाज पुढे जाणार आहे। आणि आज फॉर्च्युनेटली 5G मध्ये, 4G तर आपण जगाच्या मागे होतो पण 5G मध्ये जगासोबत आपण 5G रोल केला। आणि माननीय मोदीजींनी ठरवलंय की 6G मध्ये आपण पहिले असू, जग आपल्या पाठीमागे असेल, अशा प्रकारचा विचार घेऊन आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल या दोन गोष्टी जर आपण वाढवल्या, जे आपण वाढवतो, तर खऱ्या अर्थानं लॉजिस्टिक सप्लाय चेन किंवा ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होऊन आपण जगाच्या पाठीवर आपल्याला आज 5व्या क्रमांकाची आपण अर्थव्यवस्था, 3र्या क्रमांकावर यायचं आहे, विकसित राष्ट्र व्हायचं आहे, त्याकरता या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे। आणि मला असं वाटतं की या विचार केला आज माननीय आपल्या पंतप्रधानांनी गतिशक्ती योजना आणली,
जगाच्या पाठीवरचा अतिशय वेगळा अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, गतिशक्तीचा प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यामध्ये लेयर्स ऑफ डेटा आहे. आज आपण एखादा प्रोजेक्ट कन्सिव्ह करतो तर फिजिकली प्रत्येक गोष्टीचा सर्वे करावा लागतो. आपल्याकडे सायलोज मध्ये डेटा आहे, आज वन विभागाजवळ त्यांचा डेटा आहे, महानगरपालिकेजवळ त्यांचा डेटा आहे, एमआयडीसीजवळ त्यांचा डेटा आहे, पोल्सचा डेटा आपल्या महावितरणकडे आहे, अजून ट्रान्सफॉर्मरचा डेटा तिसऱ्याकडे आहे, झाडांचा डेटा वन विभागाकडे. आता हा सगळा डेटा, हा डेटा लेयर्सच्या रूपानं एका प्लॅटफॉर्मवर आणायचा आणि एपीआयच्या माध्यमातून आज या लेयर्स बोलू शकतात. पूर्वी या बोलू शकायच्या नाही, आणल्या तरी या सगळ्याचं फिजिकली ओव्हरलेईंग करणं हे फार कठीण काम होतं, पण आता ते डिजिटली शक्य झालंय. आता एपीआय तयार करून त्याच्या माध्यमातून या सगळ्या लेयर एकमेकाशी बोलतात आणि त्यातनं अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार होतोय की उद्या मला जर एक रस्ता बनवायचा असेल, नागपूर मुंबईचा रस्ता बनवायचा असेल, आज मला त्याच्या प्लॅनिंगमध्ये समजा 2 वर्ष लागत असतील, तर या प्लॅटफॉर्ममुळे मी 2 तासामध्ये त्याचं प्लॅनिंग करू शकेन आणि इतकं अॅक्युरेट प्लॅनिंग होईल की ज्याच्यामुळे माझ्या प्रोजेक्टमध्ये मग मध्येच लक्षात येतं की अरे इथे तर ड्रेन आलाय, अरे इथे तर धरण आलाय, अरे इथे तर अजून काही प्रॉब्लेम आलेला आहे, मग त्याची जागा बदला, हे सगळे प्रॉब्लेम. किंवा इथे आता अशा प्रकारचं वन आलाय, संरक्षित वन आहे, इथे परमिशनच मिळू शकत नाही, या सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मने आपण सोडवू शकतो. अशा प्रकारच्या एका नव्या जगामध्ये आपण आहोत. आज सोल्युशन हे प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे आहे, फक्त त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. आणि मला असं वाटतं की तो दृष्टिकोन ज्यावेळी या ठिकाणी गॅविन न्यूसम यांनी बदलला, त्यावेळी ते परिवर्तन करू शकले, आपणही ते परिवर्तन करू शकतो. आज आपल्या देशातही ते चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की आपण अशा प्रकारचं परिवर्तन निश्चितपणे करून दाखवू. आणि या सगळ्या परिवर्तनामध्ये मला असं वाटतं की सत्यजित सारखे युवा नेते जे आहेत, त्यांचा जो व्यासंग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. शेवटी आपल्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये जे नेतृत्व करतात ते कुठल्याही विचारात काम करत असो, सगळ्या नेत्यांनी ज्यावेळेस हा विचार आपण सगळे मिळून करू की आम्हाला लोककल्याणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक वेगानं आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे, आपल्या राज्याला पुढे न्यायचं आहे, तर आपल्या देशाला आणि राज्याला पुढे जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मी मनापासून सत्यजितचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम तुम्ही पुढे करत राहावं अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.